ॲडव्हान्स एम पी सी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका नमस्कार मित्रांनो बघा आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे ठीक आहे या हा जो काही टॉपिक आहे तर यामध्ये आपण बघणार आहे प्रश्न ठीक आहे म्हणजे यामध्ये आपण फक्त प्रश्न कवर करणार आहे आणि त्याचबरोबर जी काही थोडीशी महत्त्वाची माहिती असेल ते सुद्धा डिस्कस करू बघा शाहू महाराज जे आहेत ठीक आहे तर शाहू महाराजवर जे काही मागच्या वर्षी गट दोन हजार एकोणवीस तर दोन हजार एकोणीसच्या पेपरमध्ये जवळजवळ चार ते पाच प्रश्न आलेले आहेत ठीक आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये मुख्य परीक्षांमध्येही बरेच वेळा यांच्यावर प्रश्न विचारलेले आहे ठीक आहे आणि तसंही हा जो काही घटक आहे शाहू महाराज ठीक आहे तर हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत ठीक आहे त्यामुळे आपण यांच्या संदर्भात जे पण काही प्रश्न बनतील तर ते आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे मी राजेश कर, स्वागत करतो करतोय तुमचं ॲडव्हान्स एम पी एस चे सी यूट्यूब चॅनलवरती चला मग आपण बघूयात एक एक प्रश्न बघू त्या बरोबर त्याच्यासोबत काही डिस्कशन करू ठीक आहे बघा प्रश्न पहिला आहे की शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर ठीक आहे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता ठीक आहे मग कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पाडला होता हे सांगायचं आहे आपल्याला तर बघा पहिला ऑप्शन आहे लॉर्ड हॅरिस नंतर दुसरा ऑप्शन आहे माउंट एल्फिस्टन तिसरा ऑप्शन आहे बघा चार्ल्स मॅलेट आणि चौथा ऑप्शन आहे बॅरी क्लोज ठीक आहे तर यापैकी उत्तर कोणतं असेल तर लॉर्ड हॅरिस ठीक आहे कोणतं लॉर्ड हॅरिस ठीक आहे तर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली शाहू महाराजांचा जे काही राज्याभिषेक सोहळा होता तो पार पडलेला होता बघा दुसरा प्रश्न आहे की कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शाहू महाराजांनी कोणत्या दलित व्यक्तीची नेमणूक केली होती ठीक आहे प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि मे बी इथनं समोर जे काही एक्झाम होतील तर त्यामध्ये विचारू शकते की कोणते असे कोणते दलित व्यक्ती होते की ज्यांची नियुक्ती कोल्हापूर नगरपालिका जे आहे तर त्याच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी झालेली होती तर बघा ऑप्शन बघूत आपण काय आहे तर पहिला ऑप्शन आहे दत्तोबा पवार नंतर आहे गंगाराम कांबळे नंतर आहे अण्णाजी केळुसकर आणि नंतर आहे कालीचरण नंदा गवळी तर बघा अ त्याचं उत्तर असेल की आपलं दत्तोबा पवार ठीक आहे दत्तोबा पवार यांची शाहू महाराजांनी जी काही कोल्हापूर नगरपालिका आहे तर त्याच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली होती थी, ठीक आहे ते एक दलित समाजाचे व्यक्ती होते ठीक थी, आहे हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन यामध्ये म्हटलेलं आहे की महाराज सॉरी महार समाजाच्या एका दलित व्यक्तीने ठीक आहे हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे की महार समाजाच्या एका दलित व्यक्तीने कोल्हापूरच्या नरसरबागेत ठीक आहे शाहूंचे स्मारक उभारले होते ठीक आहे तर मग ती व्यक्ती कोण आता या प्रश्नामध्ये आपल्याला ती दलित व्यक्ती शोधायची आहे ज्यांनी शाहूंचे स्मारक उभारलेले होते नरसरबागेमध्ये ठीक आहे तर बघा पहिला ऑप्शन आहे अ वालचंद आहे पहिलं ऑप्शन आहे वालचंद कोठारी, कोठारी नंतर आहे गंगाराम कांबळे नंतर आहे सदाशिवराव बेनाडीकर आणि नंतर आहे गंगाराम कोठारी तर याचं उत्तर असेल बघा वालचंदर सॉरी याचं उत्तर असेल गंगाराम कांबळे कोण गंगाराम कांबळे यांनी बघा शाहू महाराजांचं जे काही स्मारक आहे तर ते नरसर बागेमध्ये उभारलेलं होतं आणि ते एक दलित व्यक्ती होते ठीक आहे आणि अशा प्रकारची जी काही घटना आहे की एका दलित व्यक्तीने एका दलित व्यक्तीने एखाद्या राजाचे स्मारक उभारणे तर ही भारतातली पहिली घटना होती ठीक आहे त्या काळातली तर त्यामुळे हे महत्वाचं आहे ठीक आहे कोणते व्यक्ती आहे ते गंगाराम कांबळे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे बघा चौथा प्रश्न की शाहू महाराज हे सॉरी शाहू महाराज व त्यांचे सहकारी पंचगंगेवर स्नानासाठी गेले असता ठीक आहे स्नानासाठी गेले असता स्नान करते कोणत्या ब्राह्मण भटाने सॉरी इथं भेट झालंय इथं काय पाहिजे भटाने ठीक आहे कोणत्या ब्राह्मण भटाने वेदोक्त मंत्राचे पठन न करता पुराणोक्त मंत्राचे पठन केलेले होते ठीक आहे काय काय विचारलेलं आपल्याला की कोणत्या ब्राह्मण भटाने वेदोक्त जे काही मंत्र होते तर त्याचे पठण न करता पुराणोक्त मंत्र पठण केलेले होते ठीक आहे तर बघा याचं उत्तर काय असेल नारायण भट ठीक आहे नारायण भट यांनी जे काही आपले शाहू महाराज आणि त्यांचे सहकारी पंचगंगेवर स्नानासाठी गेले होते तेव्हा यांनी म्हटलं होतं की बा तुमच्यासाठी तुम्ही जे काही मंत्र आहेत तर ते पुराणोक्त मंत्र असेल वेदोक्त नाही आणि त्यांनी शाहू महाराजांसोबत वाद घातलेला होता ठीक आहे त्यामुळे हे एक महत्वाचं प्रश्न ठरते ठीक आहे या ऑप्शन मध्ये दुसरे बघा तात्याराव जोशी ठीक आहे तर तात्याराव जोशी जे आहेत तर यांची नियुक्ती शाहू महाराजांनी आप्पासाहेब आप्पा 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 यांच्या जागी राज्याचा उपाध्याय म्हणून केलेली होती ठीक आहे तात्याराव जोशी नंतरचा जे काही पर्याय आहे बघा डॉक्टर कृतकोटी ठीक आहे तर यांची नियुक्ती करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणून नियुक्ती केली होती शाहू महाराजांनी ठीक आहे त्यामुळे आपल्या चौथ्या नंबरच्या प्रश्नाचा आन्सर काय असेल की नारायण भट ठीक आहे नंतर आहे बघा पाचवा प्रश्न बघू आपण पाचवा प्रश्न बघा शाहू महाराजांचे पूर्ण नाव काय होतं ठीक आहे आता हा प्रश्न खूप सोपा आहे पण वेळेवर कन्फ्युजन होऊ शकते त्यामुळे हा प्रश्न आपण इथं ॲड केलेला आहे बघा यशवंत आबासाहेब घाटगे नंतर किशोर बाबासाहेब वाडगे नंतर कृष्णाजी आबासाहेब घाटगे ठीक आहे किंवा यापैकी नाही तर याचं उत्तर आहे यशवंत आपासाहेब घाटगे ठीक आहे हा एक बेसिक प्रश्न आहे पण वेळेवर आपला कन्फ्युजन होऊ शकते ठीक आहे त्यामुळे लक्षात ठेवा यशवंत आपासाहेब घाटगे पर्याय क्रमांक ए ठीक आहे हे उत्तर याच बरोबर योग्य उत्तर असेल ठीक आहे नंतर आहे प्रश्न क्रमांक सहा ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा काय आहे बघा कोल्हापूर संस्थानाचे ठीक आहे रिकामी जागा यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज गादीवर बसले होते ठीक आहे आता कोणाच्या मृत्यूनंतर शाहू महाराज गादीवर बसले होते तर ते आहे बघा चौथे शिवाजी ठीक आहे कोण चौथे शिवाजी चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाच्या गादीवर बसलेले होते ठीक आहे नंतरचा प्रश्न बघू आपण सातवा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीवर धरण बांधून शाहू महाराजांनी राधानगरी हे गाव वसविले होते ठीक आहे आपल्याला ती नदी सांगायची आहे ज्यावर शाहू महाराजांनी राधानगरी हे गाव वसवलं होतं ठीक आहे आता बघा गोदावरी नंतर आसना नंतर भोगवती नंतर इंद्रावती ठीक आहे आता जर आपण एलिमिनेशन मेथड गेलो तर थी, आता गोदावरीचा जर विचार केला तर गोदावरी हे हशिवरच्या भागात येते ठीक आहे आणि राधानगरी जर म्हटलं आपण तर कोल्हापूर संस्थानात ठीक आहे आणि कोल्हापूर खाली येते त्यामुळे गोदावरी ऑप्शन असेल का आपलं नाही आस सुद्धा नाही ठीक आहे आता राहिले भोगवती आणि इंद्रावती आता याच्यातलं उत्तर कोणतं असेल आपलं भोगवती ठीक आहे भोगवती नदीच्या जे काही नदी आहे तर त्या नदीवर शाहू महाराजांनी धरण बांधलेलं होतं आणि त्या ठिकाणी राधानगरी हे गाव वसवलेलं होतं ठीक आहे उत्तर काय आपलं पर्याय क्रमांक सी भोगवती नदी ठीक आहे नंतर आता हा जो आठवा प्रश्न आहे तर हा खूप महत्वाचा आहे म्हणजे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे आपण याला स्टार मार्क करून ठेवूयात बघा काय आहे की शाहू महाराजांवर कोणत्या धर्म चळवळीचा सर्वात जास्त प्रभाव होता ठीक आहे काय विचारलेला आहे सर्वात जास्त प्रभाव होता खालीलपैकी कोणत्या चळवळीचा सर्वात जास्त प्रभाव होता बघा आर्य समाज प्रार्थना समाज सत्यशोगक समाज आणि ब्राह्म समाज ठीक आहे इथं चार ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला आता याच्यापैकी निवडायचं आपल्याला तर बघा आर्य समाज जे आहे तर आर्य समाजाचा शाहू महाराजांवर सर्वात जास्त प्रभाव होता ठीक आहे आणि जे काही दो तीन आहेत प्रार्थना सत्यशोधक आणि ब्राह्म समाज यांचा सुद्धा यांच्यावर प्रभाव होताच पण जेवढा आर्य समाजाचा होता तेवढा यांचा प्रभाव नव्हता ठीक आहे म्हणून याचं उत्तर काय येईल आर्य समाज ठीक आहे नंतरचा प्रश्न बघू आपण नऊ नंबरचा बघा नऊ नंबरचा प्रश्न आहे की शाहू महाराजांनी पुढीलपैकी कोणाची नियुक्ती शेनॉय यांच्या जागेवर बांधकाम विभागाच्या प्रमुख पदी केली होती ठीक आहे म्हणजे शाहू महाराजांनी ज्या काही नियुक्त्या केल्या होत्या तर त्या खूप महत्वाच्या असतील आपल्यासाठी ठीक आहे जोड्या लावामध्ये विचारू शकतील किंवा वन सेंटेन्समध्ये मे बी ग्रुप बी जर असेल ठीक आहे ग्रुप बी च्या मध्ये पेपरमध्ये शंभर टक्के वन सेंटेन्समध्येच असे प्रश्न पडतील ठीक आहे बघा काय आहे मग याचं उत्तर याचं उत्तर आहे बघा आधी ऑप्शन वाचून वा घेऊ तो आपण दाजीराव अमृतराव विचारे दिनकरराव जवळजवळ जवळजवळकर केशवराव जेदे आणि रा डोंगरे ठीक आहे आता यांच्यापैकी कोणतं उत्तर असेल आपलं यांच्यापैकी उत्तर आहे दाजीराव अमृतराव विचारे ठीक आहे दाजीराव अमृतराव विचारे हे जे होते तर यांची बांधकाम विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केलेली होती ठीक आहे नंतर आहे प्रश्न बघा दहा क्रमांकाचा प्रश्न शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये ठीक आहे कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या सत्यशोधक समाजाच्या शाखेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली होती ठीक आहे आता विचारलेलं आहे की सत्यशोधक समाज आणि त्याची शाखा जी कोल्हापूरमध्ये स्थापन झालेली होती तर त्याच्या अध्यक्ष कोण आणि हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या जे काही ग्रुप बी आहे ठीक आहे तर त्यामध्ये असाच्या असा विचारलेला असा आहे त्यामुळे हा महत्त्वाचा असेल ठीक आहे अं आहे भास्करराव जाधव दिनकरराव जवळकर केशवराव जेदे आणि वालचंद कोठारी तर याचं उत्तर आहे बघा भास्करराव जाधव ठीक आहे आणि आपण ही जी काही कोल्हापूर शाखा आहे सत्यशोधक समाजाची तर याच्या संदर्भात लेक्चरच्या शेवटी डिटेलमध्ये ठीक आहे डिस्कस करणार आहोत ठीक आहे त्यामुळे आपण तिथं ते कवर करून घेऊयात ठीक आहे दहावा प्रश्न याचं उत्तर काय भास्करराव जाधव ठीक आहे नंतर बघा अकरावा प्रश्न ठीक आहे हा प्रश्न खूप महत्वाचा असेल ठीक आहे आणि मे बी येऊ शकतो पेपरमध्ये असाच अस्पृश्य लोकांना खालीलपैकी कोणते संबोधन वापरण्यात यावे यासाठी शाहूंनी हुकूम काढला होता ठीक आहे किंवा अस्पृश्य लोकांना तुम्ही काय म्हणून संबोधावे तर त्यासाठी शाहू महाराजांनी एक आदेश काढला होता हुकूम काढला होता ठीक आहे तर मग आता पर्याय बघूत काय आहे सूर्यवंशी राजवंशी भूमिपुत्र वरीलपैकी सर्व ठीक आहे तर आता याचं उत्तर आहे बघा सूर्यवंशी ठीक आहे शाहू महाराजांनी असा आदेश काढलेला होता की तुम्ही अस्पृश्य लोकांना काय म्हणून संबोधा सूर्यवंशी म्हणून संबोधा ठीक आहे काय असेल उत्तर सूर्यवंशी ठीक आहे आणि मग तो जो काही आदेश आहे तर तो संस्थानामध्ये लागू केला होता ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा ठरते की अस्पृश्य कि व्यक्तींना किंवा अस्पृश्य लोकांना काय म्हणून संबोधावे असे शाहू महाराजांनी आदेश काढला होता तर ते आहे सूर्यवंशी नंतर आहे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाची नेमणूक केली होती किंवा कोणाला नेमले होते ठीक आहे हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या जे काही ग्रुप बी आहे तर या ग्रुप बी मध्ये आलेला आहे ठीक आहे तर याचं उत्तर बघू आपण आता सदाशिवराव बेनाडीकर सदाशिवराव पाट काटकर सदाशिवराव खानजोगे यापैकी नाही ठीक आहे आता तिनेही याच्यामध्ये सदाशिवराव दिलेला आहे आपण ठीक आहे आपल्याला सरनेम माहिती असणे आवश्यक आहे ठीक आहे तर त्यांचा सरनेम आहे बघा सदाशिवराव बेनाडीकर ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल ठीक आहे सदाशिवराव बेनाडीकर यांची नवीन शंकराचार्य म्हणून शाहू महाराजांनी नियुक्ती केली होती ठीक आहे नंतर लास्ट प्रश्न बघू आपण या हा ठीक आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की या प्रश्नाचं उत्तर काय असेल ठीक आहे याचा सोर्स सुद्धा सांगतो मी तुम्हाला हा प्रश्न मी बनवलेला आहे गाठाळ ठीक आहे जे काही महाराष्ट्राचा इतिहास आहे गाठाळ यांच्या पुस्तकामधून हा प्रश्न बनवलेला आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही तो शोधा कोणत्या पेज नंबर आहे कसा आहे आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा प्रश्न वाचून घेऊ आपण पुरोहित तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये कोणती शाळा काढली होती ठीक आहे आपल्याला ती शाळेचं नाव सांगायचं आहे जी शाहू महाराजांनी ब्राह्मणेत्तर पुरोहित तयार करायचे होते ठीक आहे म्हणजे शाहू महाराज म्हटल्यावर ब्राह्मणेत्तर चळवळीचे एक महत्त्वाचे आधारस्तंभ होते ठीक आहे आणि मग त्यांनी ब्राह्मणेत्तर पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी एक शाळा स्थापन केली होती ठीक आहे तर ती शाळा कोणती हे आपल्याला आता खालच्या पर्यायातून सांगायचं आहे बघा पहिला पर्याय आहे श्री शिवाजी वैदिक स्कूल नंतर मराठा पुरोहित शाळा नंतर संभाजी वैदिक स्कूल आणि लास्ट आहे ब्राह्मणेत्तर पुरोहित शाळा ठीक आहे तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे कारण की आ, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मे बी तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो ठीक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या आपण याआधी दोन तीन दिवस झालेत प्रणव मुखर्जी ठीक आहे प्रणव मुखर्जी यांच्यावर एक लेक्चर टाकलेला आहे आणि त्यामध्ये शेवटी दोन प्रश्न दिलेले आहेत बघा ठीक आहे तर प्रश्न पहिला प्रश्न त्यामध्ये असा आहे की प्रणव मुखर्जी यांनी कोणता पक्ष ठीक आहे स्थापन केला होता ठीक आहे कोणता पक्ष स्थापन केला होता तर म्हणजे ते काँग्रेसचे होते ही एक गोष्ट आहे ठीक आहे पण त्यांनी स्वतःचा सुद्धा एक पक्ष स्थापन केला होता एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यान ठीक आहे तर मग तो पक्ष कोणता त्या पक्षाचं नाव काय तर तिथं बघा पर्यायामध्ये एक चूक झालेली आहे ठीक आहे तर त्यामध्ये असं दिलेलं आहे की आ... राष्ट्रीय समाजवादी पार्टी ठीक आहे पर्यायामध्ये तिथं असं दिलेलं आहे की राष्ट्रीय समाजवादी पार्टी तर ते राष्ट्रीय समाजवादी पार्टी नसून तिथं आपल्याला सांगाय आहे राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस ठीक आहे म्हणजे पार्टीच्या जागी काय पाहिजे होतं काँग्रेस हा शब्द पाहिजे होता ठीक आहे त्यामुळे ते तुम्ही बघून घेजा ठीक आहे त्या संदर्भात आपण एक पोस्ट सुद्धा टाकलेली आहे युट्यूबवरती थी, ठीक आहे त्यामुळे कन्फ्युजनचं काही काम राहणार नाही त्याचबरोबर आपलं जे काही ॲडव्हान्स करंटचं चॅनल आहे ठीक आहे ॲडव्हान्स करंट ता, तर त्या करंटच्या चॅनलवर सुद्धा या संदर्भात प्रश्न पोस्ट केलेले आहे ठीक आहे त्याचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या आता बघू आपण महत्वाची माहिती बोललो तुम्ही तुम्हाला की आपण कोल्हापूर शाखेसंदर्भात बघणार आहे तर बघा जी काही सॉरी सत्यशोधक समाजाची कोल्हापूर शाखा आहे तर ती शाहू महाराजांनी स्थापन केली होती बघा जी काही परिषद भरलेली होती ठीक आहे अकरा जानेवारी एकोणीसशे अकराला एक परिषद भरली होती कोल्हापूर येथे थी, ठीक आहे तर त्या कोल्हापूर येथे भरलेल्या पर परिषदेमध्ये आ, या सभेची स्थापना झाली ठीक आहे या शाखेची स्थापना झाली आता इथं बरेच वेळा कन्फ्युजन होते की नेमकं सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष कोण ठीक आहे जर कोणी गाठाळ यूज करत असेल तर त्यामध्ये त्यांना असं वाटेल की परशुराम घोरस हे घोसरवाडकर हे त्याचे अध्यक्ष आहेत कारण की तिथं असं दिलेलं आहे आणि बऱ्याच जणांचा असेल की भास्करराव हो जाधव ठीक आहे तर हे कन्फ्युजन एकदा क्लिअर करून घेऊ त्या आपण नेमकं काय आहे हे बघा जी काही एकोणीसशे अकरामध्ये कोल्हापूर येथे परिषद भरली होती ठीक आहे तर कोल्हापूर येथे जी काही एकोणीसशे अकरामध्ये परिषद भरली होती तर त्या परिषदेचे अध्यक्ष कोण होते परशुराम घोसरवाडकर ठीक आहे शाखेचे अध्यक्ष म्हणत आहे का मी नाही त्या परिषदेचे अध्यक्ष होते परशुराम घोसरवाडकर आणि जी आपण शाखा स्थापन केली त्या परिषदेमध्ये ही जी काही शाखा स्थापन झाली तर या शाखेचे अध्यक्ष कोण भास्करराव जाधव ठीक आहे म्हणजे त्या ज्या परिषदेमध्ये सत्यशोधक समाजाची कोल्हापूर शाखा स्थापन झाली त्या परिषदेचे अध्यक्ष म्हटलं तर कोण परशुराम घोसरवाडकर आणि जर असं विचारलं की कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष कोण सत्यशोधक समाजाच्या मग ते कोण येईल भास्करराव जाधव ठीक आहे आय होप तुमचं कन्फ्युजन क्लिअर झालेलं असेल ठीक आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे हा, हा आणि मे बी प्रश्न येऊ शकतो याच्यावर नंतर आहे बघा शाखा अध्यक्ष बघितला आपण कोण आहे भास्करराव जाधव स्थापना अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा उपाध्यक्ष कोण होते अण्णासाहेब लट्टे कोण उपाध्यक्ष अण्णासाहेब लट्टे नंतर कार्यवाहक किंवा सचिव कोण होते बघा कार्यवाहक किंवा सचिव होते हरिभाऊ चव्हाण कोण हरिभाऊ चव्हाण ठीक आहे हे एक महत्त्वाचं आहे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या ठीक आहे आता नंतर आणखी एक महत्त्वाचं आहे जे यामध्ये कवर झाले नाही पण महत्त्वाचं आहे शाहू महाराजांनी मदत केलेली वृत्तपत्रे ठीक आहे बघा यावर दोन हजार एकोणीसला प्रश्न पडून गेलेला आहे आणि इथनं समोर जेवी काही एक्झाम होतील तर त्या एक्झाममध्ये मध्ये जे आत्तापर्यंत आपण प्रश्न बघितले आणि डिस्कशन केला त्यावर शंभर टक्के प्रश्न येतीलच ठीक आहे आणि हा घटक खूप महत्त्वाचा असेल त्यासाठी बघा शाहू महाराजांनी मदत केलेली उत्तर वृत्तपत्रे कोणकोणती आहेत बघा पहिला आहे विजयी मराठा ठीक आहे जे पुणे येथून चालू होत निघायचं आणि त्याचे संपादक कोण होते श्रीपतराव शिंदे ठीक आहे नंतर आहे जागृती ठीक आहे जागृतीचे जे काही म्हणजे ठिकाण होतं तर ते, ते कोणतं होतं बडोदा ठीक आहे आणि त्याचे जे काही संपादक होते जागृतीचे बडोदा हे ठिकाण आणि संपादक भागवंतराव पाळेकर नंतर दिनमित्र दिनमित्र तरवडी तालुका नेवासा इथून निघायचं आणि त्याचे हे जे, कोण होते मुकुंदराव पाटील ठीक आहे दोन वृत्तपत्र आहे बघा ज्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते दिन बंधू ठीक आहे आणि दिनमित्र ठीक आहे तर दिनमित्र आणि दिनबंधू मध्ये कन्फ्युजन होऊ शकते तर दिन बंधू कोणाचा आहे कृष्णराव भालेकर ठीक आहे दिनबंधू कोणाचं कृष्णराव भालेकरांचं तर दिनमित्र कोणाचं मुकुंदराव पाटील यांचं ठीक आहे दिनमित्र कोणाचं मुकुंदराव पाटील यांचं आणि दिनमित्र या वृत्तपत्रासंदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी म्हण आहे की याचे संपादक तर बरेच वेळा विचारले त्याचबरोबर हे वृत्तपत्र निघते कुठून हे सुद्धा विचारलेलं आहे ठीक आहे तर ते आहे तरवडी या ठिकाणून आणि आता त्याचा तालुका सुद्धा लक्षात ठेवा मे बी त्याचा तालुकाही विचारू शकेल तर तो आहे नेवासा ठीक आहे आणि हे कोण मुकुंदराव पाटील नंतरचा आहे तरुण मराठा कैवारी आणि तेज ठीक आहे तरुण मराठा कैवारी आणि तेज ठीक आहे तरुण तरुण मराठा कैवारी आणि तेज हे वृत्तपत्र पुणे येथून निघायचे आणि याचे ठीक काही संपादक होते तर ते होते दिनकरराव जवळकर ठीक आहे ब्रह्मणेळव इत हे जे काही दिनकरराव जवळजीकर जे आहे तर हे खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे त्याबद्दल आपण एक अशाच प्रकारचे प्रश्न मंजुषा घेऊन येऊ ज्यामध्ये आपण दहा बारा प्रश्न त्यांच्यावर डिस्कस करू आणि त्यांचा एकदम जो काही टॉपिक असेल तो फिनिश करून टाकू नंतर आहे राष्ट्रवीर ठीक आहे राष्ट्रवीरचे जे काही ठिकाण होतं स्थळ होतं ते होतं बेळगाव आणि जे काही संपादक होते ते होते शामराव देसाई नंतर आहे डेक्कन रायत ठिकाण पुणे संपादक वालचंद कोठारी नंतर जागरूक ठिकाण पुणे संपादक वालचंद कोठारी ठीक आहे नंतर आहे हंटर हंटरचे जे काही मूळ संपादक होते तर ते होते हरिभाऊ चव्हाण ठीक आहे आणि नंतर त्याचे संपादक कोण झाले होते, 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 होते खंडेराव बागल ठीक आहे मूळ कोण हरिभाऊ चव्हाण आणि स्थळ कोणतं कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर इथन आ, हे वृत्तपत्र निघायचं ठीक आहे नंतर आहे ब्राह्मणेत्तर ठीक आहे कुठून वर्धा येथून आणि व्यंकटराव गोडे ठीक आहे हे एक महत्वाचं आहे कारण की चळवळीच्या ब्राह्मणेत्तर चळवळीच्या नावावरूनच हे वृत्तपत्राचं नाव आहे ब्राह्मणेत्तर आणि हे व्यक्ती सुद्धा असे थोडेसे वेगळे आहेत व्यंकटराव गोडे जे आपल्या वाचनामध्ये सहसा राहत नाही आयोग अशाच व्यक्तींवर प्रश्न विचारते ठीक आहे ब्राह्मणे कुठून निघायचं वर्धा येथून आणि याचे ये अध्यक्ष संपादक कोण होते व्यंकटराव गोडे ठीक आहे नंतर आहे प्रबोधन ठीक आहे आपण नेहमी शब्द वाचतो की प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकार ठाकरे ठीक आहे मग प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच कोणतं केशवराव ठाकरे यांचं वृत्तपत्र कोणतं आहे प्रबोधन ठीक आहे आणि ते कुठं निघायचं पुणे याच प्रकारे आपण आणखी एक वाचतो भालाकार भोपटकर ठीक आहे भालाकार भोपटकर तर लक्षात घ्या भाला हे एक वृत्तपत्र आहे आणि त्याचे संपादक कोण आहे भोपाटकर हे संपादक आहेत ठीक आहे अशा प्रकारे आपण शाहू महाराजांसंदर्भात तेरा प्रश्न आणि काही महत्त्वाची माहिती डिस्कस केलेली आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ठीक आहे त्याचबरोबर शेअर करा आणि आपलं जे काही बेल आयकॉन आहे ठीक आहे तर बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे नवीन व्हिडिओ आल्यानंतर किंवा नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही आपलं ॲडव्हान्स एम पी एस सीचं जे काही हिस्ट्रीचं चॅनल आहे ठीक आहे ॲडव्हान्स एम पी एस टीचं हिस्ट्रीचं चॅनल आहे तर ते सुद्धा फॉलो करा सायमल्टेनियसली त्यावरसुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न मिळतील ठीक आहे थँक्यू मग नक्कीच आपण पुढील लेक्चरमध्ये मिळू ठीक आहे अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन आपण डिस्कस करू धन्यवाद